तर नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी होणार आहे. अर्थातच मी पुन्हा एकदा विनंती करीन की महिलांनी खांद्याला खांद्याला म्हणून काम करायला हवंच. अर्थातच भारताची संस्कृती आहे आणि अर्थातच आपल्याला दिसत आहे की सध्या रिक्षामध्ये म्हणा, टॅक्सी म्हणा, ओला म्हणा, उबेर म्हणा, एवढंच नाही तर मेट्रोतली पहिले ड्रायव्हर सुद्धा महिलाच होती. आणि अक्षरशः अभिमान वाटायला भारताला सुद्धाही की पंच म्हणून महिला पहिल्यांदा KSK कबड्डी प्रीमियर लीग 2019 पर्व पहिल्यासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांनी 57 या ठिकाणी हजेरी लावली आहे. अर्थातच आनंद व्यक्त करण्यासाठी तर जोरदार टाळ झाले पाहिजेत. नाणेफेकीचं कौल मात्र या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी उपस्थित KSK क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीयुत प्रकाश पवार देवळी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करतील आमचे सल्लागार आधारस्तंभ रामचंद्रदादा मोरे आमशी. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रकाश पवार KSK क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे साहेब या ठिकाणी सन्मान करतात त्यांचा. त्यानंतर सर्व क्रीडा रसिकांना आपल्या यूट्यूबची लिंक हवी असेल तर स्ट्रीट स्पोर्ट्स म्हणून आपल्या या यूट्यूब जे लाईव्ह आहे त्याचं नाव आहे स्ट्रीट स्पोर्ट्स असं नाव आहे. त्या आपण सर्च केलं तर आपल्याला या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहता येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर बघतातील हा सामना अर्थातच रंगतदार होतो की नाही पाहूया. दोन्ही बल्लेदार संघ कृपया झालेल्या मॅचचा सामनावीरच नाव सांगायचंय. पंच मागील झालेल्या सामन्यातील सामनावीर कोण आहे? कोयना सोशी कांदाटी पतपेढीचे उपाध्यक्ष प्रकाशजी मालुसरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचा इथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मी किसनदादा सकपाळ प्रमुख संघटक KSK यांना विनंती करतो आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. मागील राम सकपाळ गटप्रमुख शिवसेना यांचा इथे सत्कार होत आहे. मी शांताराम कदम
प्रमुख सल्लागार यांना विनंती करतो, आपण त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. स्वप्नील सकपाळ छत्रपती मित्र मंडळ अध्यक्ष आपला इथे सन्मान होत आहे, आपण कृपया स्टेजवर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय महादेवजी शिंदे रुळे आपल्या इथे सत्कार होत आहे, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे सल्लागार हेमंत वाडकर साहेब यांनी स्वस्त दरामध्ये वडापावची व्यवस्था मैदानाच्या पाठीमागे केलेली आहे, त्याचा सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यायचा आहे. सुंदर असा आटीतटीचा सामना चालू आहे. विजय कदम सोनाट आपण कॉमेंट्रीसाठी स्टेजवर यायचं आहे. विजय कदम सर्व संघांच्या सर्व गावातील खेळाडूंना विनंती, आपल्या गावचे नागरिक प्रतिष्ठित नागरिक वयस्कर नागरिक कोणी इकडे कबड्डी पाहण्यासाठी आले असतील तर कृपया आपण त्यांचं नाव इथे सुचवायचं आहे, जेणेकरून त्यांचा सन्मान होईल. 105 गावामधील हे सर्व खेळाडू कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशन यांच्या माध्यमाने चालवण्यात आलेला हा प्रीमियर लीगचे भव्य असे सामने आजचा पहिला दिवस सन्माननीय दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनीलजी प्रभूसाहेब यांचं इथे आगमन होऊन त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला कबड्डीच्या सामन्यांना सुरुवात झाली. सन्माननीय स्थानिक नगरसेवक तुळशीरामदादा शिंदे त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित येथे जमलेल्या सर्व तमाम कबड्डी शौकीन बंधू भगिनी यानंतर कॉमेंट्रीसाठी येत आहेत ते विजय कदम सोनट. धन्यवाद रमेशदादा कदम, कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष आणि कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनच्या वतीने मला समालोचनासाठी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. चंद्रकांत कदम तसेच रामचंद्र मोरे आपण कृपा करून समालोचन कक्षामध्ये यायचंय, आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. सुभाष सकपाळ गटप्रमुख शिवसेना आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच अनिल केळगणे
आपण ही व्यासपीठावरती यायचंय, आपलाही या ठिकाणी सत्कार होत आहे। शांताराम कदम लांबज आपण ही व्यासपीठावरती यायचंय, आपलाही या ठिकाणी सत्कार होणार आहे। तसेच रामचंद्र मोरे आपण ही व्यासपीठावरती यायचंय, आपलाही या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे। चालू असलेला सामना कोयनेचे मावळे विरुद्ध सुपर रायझिंग रुळे, रुळे वैभव रुळे। बबन सकपाळ आहिर उपतालुका प्रमुख आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे। कृपया करून आपण व्यासपीठावरती यायचंय। बाळू सकपाळ गावडशी आपण ही व्यासपीठावरती यायचंय। सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल ती अक्षय कदम याच्याकडून। दोन गुण मिळवण्यात यशस्वी झालाय तो अक्षय। सुपर रायझिंग रुळे वैभव रुळे या संघासाठी पुढील चढाईवरती भास्कर जाधव। पाहूया कोयनेचे मावळे डाव्या कोपऱ्यातून मारा। अतिशय शांत अशी खेळी। सहा नंबर खेळाडू भास्कर जाधव। पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय। अकरा नंबर खेळाडू डाव्या कोपऱ्यातून मारा। मैदानावरती चारच खेळाडू। पाहूया उत्कृष्ट अशी पकड करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरला आणि एक गुण मिळवण्यात यशस्वी ठरलाय तो अकरा नंबर खेळाडू सुपर रायझिंग रुळे वैभव रुळे या संघाकडून अनिल केळगणे कबड्डीपट्टू। आपलाही या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे। कृपा करून आपण व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार घ्यायचा आहे। रुळे वैभव रुळे संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अमोल शिंदे याचंही या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनच्या वतीने हार्दिक अभिनंदन। आपलाही या ठिकाणी सत्कार होत आहे। कृपा करून आपण व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे। उत्कृष्ट अशी चढाई अक्षय कदम याच्याकडून। आकाश अडसूळ महाराष्ट्र ज्युनियर टीम प्रो कबड्डी तेलुगू टायटल खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन। कृपा करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय। लक्ष्मण रामचंद्र मोरे हरचंदी कृपा करून आपण व्यासपीठावरती यायचंय। आकाश अडसूळ महाराष्ट्र ज्युनियर टीम तसेच प्रो कबड्डी मधील तेलुगू टायटल्स या संघामध्ये खेळलेले खेळाडू यांचं या ठिकाणी आगमन झाल्याबद्दल कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशन तसेच कोयना सोळशी कांदाटी प्रीमियर लीगच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन। कृपा करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय। रामचंद्र कदम खरोशी आपल्याही या ठिकाणी के एस के असोसिएशनच्या वतीनं सत्कार होणार आहे। आपण कृपा करून व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय। दिलीप शेलार कोटरोशी आपल्याही या ठिकाणी सत्कार होत आहे। उत्कृष्ट अशी पकड आनंदजी कदम खरोशी आपल्याही या ठिकाणी सत्कार होणार आहे के एस के कबड्डी असोसिएशनच्या वतीने। प्रकाश लक्ष्मण सेलार विठ्ठल कदम आपटी
रामचंद्र प्रकाश लक्ष्मण सेलार सरपंच कोटरोशी विठ्ठल कदम आपटी रामचंद्र सकपाळ गावडोशी शिवाजी गोविंद शिंदे रोळे सौ विमल सावळाराम नलावडे वाळणे सौ मंगल मोरे आमशी सौ उषा शिंदे कुरोशी रामचंद्र कदम खरोशी आपला या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी कबड्डी कबड्डी असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होणार आहे. कृपा करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तसेच रोळे वैभव रोळे संघाचा अष्टपैलू खेळाडू अमोल शिंदे आपणही कृपा करून व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. तेलुगू टायटन मधून खेळणारे आकाश प्रकाश आडसुळे आकाश आडसुळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आमच्या मंडळाचे सल्लागार आकाश आडसुळे तेलुगू टायटनचे खेळाडू आहेत ते. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सल्लागार रामचंद्र मोरे साहेब यांना विनंती करतो. आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आपला मराठी मातीतला खेळाडू आकाश आडसुळे तेलुगू टायटन मधून कबड्डी खेळतात. आपला अमूल्य वेळ काढून आपण या आमच्या के एस के कबड्डी असोसिएशनला भेट दिली त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीनं आपले आभारी आहोत. दगडू शिवाजी शेलार चिमाजी शेलार कोयनानगर उत्कृष्ट मंडळाचे खजिनदार यांचा इथे सत्कार होत आहे. स्टेजवर येते आपण आम्ही तिकडे फोटो एकदम सर्वे ना शाल घ्या शाल घ्या आहेत रे शाला बघ आहेत ना परत कशाला घेत आहे अरे गुच्छ द्या गुच्छ द्या रामचंद्र कदम खरोशी आपल्या इथे सत्कार होत आहे. बाई गुच्छ घ्या ना गुच्छ द्या आता शाल देत नाही ना इथल्या फोटो काढून आपल्या गावापर्यंत चालू आहे. आपल्या तापड्यात ना फोन आला होता बसा ना धन्यवाद. सोनट गावचे श्री दत्तात्रय कदम यांचा इथे कृपया आपण स्टेजवर यायचंय. दत्ताराम कदम आपण स्टेजवर यायचंय. आपला इथे सत्कार होत आहे. पुढील चढाईपटू 7 नंबर खेळाडू अक्षय कदम खरोशी संघाचा कोहिनेचे मावळे या संघातून सुपर रायझिंग रुळे वैभव रुळे या संघातून आज खेळत आहे. बोनस टिपण्याच्या प्रयत्नात अतिशय शांत अशी खेळी. बोनस गुण मिळवण्यात यशस्वी अक्षय त्याला प्रत्युत्तर म्हणून कुरोशी संघाचा खेळाडू कोहिनेचे मावळे या संघाचा खेळाडू अभिषेक शिंदे पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय.
तीन नंबर खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात असा अशी खेळी, परंतु हा तो बाद झालेला आहे. संपूर्ण दोन्ही संघांना एक एक गुण मिळतोय. संपूर्ण प्रेक्षक प्रेक्षणीय असं गजबल गजबजलेलं या ठिकाणी मैदान आपण पाहतोय. कोयना सोळशी कांदाटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून असोसिएशनच्या वतीने तीन नंबर खेळाडू सुपर रायझिंग संघाकडून आणि तो परतण्याच्या मार्गावर. यानंतर होणारा सामना शिवशक्ती येरणे विरुद्ध जाधव वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपल्या खेळाडूसह गणवेशासह तयार राहायचं आहे. पाच नंबर खेळाडू संघाचा कर्णधार, सुपर रायझिंग संघाचा कर्णधार अक्षय कदम, मूर्ती लहान कीर्ती महान आपटी संघाचा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय. चपळ अशी खेळी, डाव्या कोपऱ्यातून मारा करतोय, गुण मिळवण्यात परंतु अपयशी ठरला आणि त्याला प्रत्युत्तर कर्णधार अक्षय जाधव कोयनेचे मावळे आणि तो परतलेला आहे. उत्कृष्ट असे पंच आपल्याला मुंबई उपनगर असोसिएशनचे पंच या ठिकाणी आपल्या प्रीमियर लीग साठी मिळालेले आहेत. पंचांचं या ठिकाणी आमच्या वतीने हार्दिक आभार. कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशन च्या वतीने या ठिकाणी कोयना सोळशी कांदाटी प्रीमियर लीग या ठिकाणी चालू आहे. या प्रीमियर लीग साठी लक्ष्मण रामचंद्र मोरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशन च्या वतीनं आपला हार्दिक आभार. लक्ष्मण रामचंद्र मोरे हरचंदी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे आपल्या असोसिएशनला. तीन नंबर खेळाडू सुपर रायझिंग संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवण्यात यशस्वी ठरतोय. मैदानावरती चारच खेळाडू. अभिषेक शिंदे कुरोशी संघाकडून, कोयनेचे मावळे या संघाकडून कुरोशी संघाचा खेळाडू. चपळ अशी खेळी, मैदानावरती सहा खेळाडू पाहतोय आपण सुपर रायझिंग संघाकडून. आणि तो परतलेला आहे, त्याला प्रत्युत्तर अक्षय कदम उपकर्णधार. सात नंबर खेळाडू सुपर रायझिंग संघाकडून आपटी संघाचा खेळाडू. खरोशी संघाचा खेळाडू हा आज सुपर एक्झिंग संघाकडून खेळतोय. उजव्या कोपऱ्यातून मारा मधलाकडे टिपण्याच्या प्रयत्नात, परंतु अपयशी ठरतोय. चप्पळ अशी खेळी, आता थोड्याच वेळात या विभागाचे लाडके नगर सेवक स्वप्नील टेंबोलकर साहेब ज्यांनी पूर्ण 10 टीमसाठी टी शर्ट दिलेत असे सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक स्वप्नील दादा टेंबोलकर यांचं इथे आगमन होणार आहे. कृपया शांतता राखावी, पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पुढील चढाईवरती पाहूया कोयनेचे मावळे संघाकडून। अशोकदादा शिंदे जे कांदाटीचे पहिले नागरिक होते आणि आता मुंबईमध्ये स्थायिक आहेत, दिंडोशीमध्ये राहतात, त्यांनी आपल्या कोयना सोळशी कांदाटी कबड्डी असोसिएशनसाठी 501 रुपये देणगी दिलेली आहे। मंडळ त्यांचं आभार आहे। कृपया आपण बसून घ्या। कांदाटीचे जुने आहेत बोलतात आणि अशोक शिंदे कांदाटीले ना एवढ्या म्हातारा म्हणून इथं राहतो मी। हा गुच्छ पण त्याचा टेंबोळकर साहेब आहेत, त्यांना नाही गेलेत। तुम्ही खुर्ची काढा बाजूला, पावती पण बनवून द्या ना त्यांना। सन्मान चिन्ह असं म्हणतात, सन्मान चिन्ह दोघं लय भारी चांगलं बघा। माझ्या भागातलं कोणतं आणाय पाहिजे सन्मान चिन्ह खालून आणायला। हा ना आणा हा मग मी घेऊन दोन चार आणून ठेव। यानंतरचा सामना शिवशक्ती येरणे विरुद्ध जाधव वॉरियर्स अ गटातील हा सामना। शिवशक्ती येरणे विरुद्ध हरवशी टायगर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे। तर या ठिकाणी सामन्यात शिवशक्ती येरणे विरुद्ध जाधव वॉरियर्स अ गटाचा सामना। दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे या ठिकाणी। तो या ठिकाणी तीन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मात्र सातत्याने अर्थात संघाच्या विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून वेळ काढण्यात येत आहे। अर्थातच खेळवृत्ती खेळाडूची अदलाबदली या ठिकाणी होते। हॅलो हॅलो चेक अशोक शिंदे काका कांदुरजीचे जुने रहिवासी यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। तर मी विनंती करतो अमित शिंदे त्यांना सन्मानित करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे।
यानंतरचा होणार सामना शिवशक्ती येरणे विरुद्ध जाधव वॉरियर्स अगट. तर दोन्ही मांडलवरती थाप देऊन दोन गडी बाद करण्याचा आनंद व्यक्त करताना खेळाडू मात्र सातत्याने कृपया पंचांच्या पाठीमागे जे एवढी उभे आहेत खेळाडू त्यांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे. पुढे रँक खाली आहेत रँक वरती बसून घ्यायचं आहे. कळकळीची विनंती आहे त्या ठिकाणी खेळाडूंची इंटरव्ह्यू असते. कृपया आपल्याला विनंती आहे वारंवार कृपया रेलिंग वरती वजन देऊ नये पाठीमागे उभे राहायचंय प्लीज सहकार्य करायचंय. कबड्डीचा थर्रार मात्र या ठिकाणी होत आहे कबड्डीचा थर्रार पाहायला मिळतोय. अर्थातच सामन्याची कलाटणी पाहता क्षणी तर मात्र या ठिकाणी कबड्डी कमी आणि कुस्ती जास्त पाहायला मिळाली. टाळ्या झाल्या पाहिजेत खेळाडूंसाठी टाळ्या थोड्या टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाहीये. सहा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मात्र आपल्या संघासाठी गुणांची कमाई करतो की नाही या ठिकाणी चप्पल आई खेळाडूची तर या ठिकाणी दोन्ही संघांचं पुन्हा एकदा त्रिवार अभिवादन. विजयी संघाचं पुढे वाटचालीसाठी आणि पराजित झालेल्या संघाला सुद्धा पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी चालू असलेल्या सामन्यातील गुणफलक पंचांनी सांगायचं आहे. हॅलो